थर्ड पार्टी आर्म्स लेंथ प्राइस कुठल्या गोष्टीच्या वेळेला ट्रान्सफर प्राइसिंग लागू होईल याची कल्पना दिली की दोघं येणार आहे म्हणजे नॉन रेसिडेंट आहे दोघांपैकी एक नॉन रेसिडेंट आहे तर आम्ही ट्रान्सफर प्राइसिंगचा चौकशी करणार आणि तुम्ही जी दाखवलेली किंमत आहे त्या किमतीवरती आम्ही विश्वास ठेवणार नाही का कारण आमच्याकडे जर त्याच प्रकारचा व्यवहार पाहिला आहे त्याच्यामध्ये जी किंमत लागू आहे ती किंमत लावून आम्ही तुमच्या उत्पन्नाचं मोजमाप करणार किंवा तुमच्या खर्चाचं मोजमाप करणार आणि मग त्याच्यावरती इन्कम टॅक्स करणार असं तो थोडक्यात ही टॅक्स कमी करण्यासाठी म्हणून जी कृती केली आहे त्याच्यासाठीचा उपाय म्हणून या प्रकारची कलम घातली जाते ही कलम जेवढी फुकतील तितक्या प्रमाणात लोक अजून आता आपल्याकडे हा जो सर्व इन्कम टॅक्स सर्वात मोठा अजून किचकट झाला सेक्शन 92 हा कोणामुळे तर वोडाफोनमुळे आता झालं काय वोडाफोन कंपनी म्हणजे मूळ त्याचं एक रजिस्ट्रेशन लंडनमध्ये दुसरं रजिस्ट्रेशन कुठेतरी छोटं आयलंड आहे तिथं त्यांची ती याचे शेअर्स त्यांना विकले ज्याच्यामुळे वोडाफोन इंडिया मधली जी त्यांना मिळालेली स्पेक्ट्रम व्हॅल्यू आहे त्याचं ट्रान्सफर त्यांच्याकडे गेलं व्यवहार कोणात झाला दोन नॉन रेसिडेंट्स मध्ये झाला पण कशाबद्दल झाला भारतातल्या स्पेक्ट्रम बद्दल झाला त्यामुळे स्वाभाविक आहे भारतातल्या टॅक्स ऑथॉरिटीच्या पोटात दुखायला लागलं आपल्याकडची ऍसेट परस्पर तो बेटावरचा माणूस ब बेटावरती विकतोय आपल्याला त्यांना काहीच मिळत नाही म्हणून आम्ही म्हणायला लागलो की जोपर्यंत ती भारतामधली रेसिडेंट मालमत्ता आहे तोपर्यंत ती आमच्या टॅक्सेशन प्रोग्राममध्ये येतेच हे करण्यासाठी म्हणून प्रणब मुखर्जी जेव्हा 2010 फायनान्स मिनिस्टर झाले त्यावेळेला त्यांनी ती नवीन अमेंडमेंट घातली त्याच्यावरून चाललेली अजून सुप्रीम कोर्टात कम्प्लीट सेटल झालेली नाही केस पण ह्या अशा ज्या कृत्या असतात त्यामुळे ट्रान्सफर प्राइसिंग हा जगभरचा सर्वात मोठ्या प्रमाणात वापरला गेलेला मार्ग आहे कशातून उद्भवतो दोन देशांच्या मध्ये प्रचलित असणाऱ्या कराच्या दरांमध्ये जी तफावत असते त्या तफावतीमुळे तो उद्भवतो मग तो नाहीसा करायचा असेल तर काय करायचं तर एक सोपं उपाय कराच्या दरातली तफावत काढून टाका हे करायला सर्व देश तयार होतील का सर्वदैव कधीही होणं शक्य नाही कारण अगदी प्रगत जी समजली जातात म्हणजे बऱ्याचदा कारण काय होतं ट्रान्सफर प्राइसिंगचा विषय निघाला की मी सुद्धा बोलताना मागाशी बोलला तो केमन आयलंड नावाचं छोटू बेट आहे तिथं हजारो कंपन्या आहेत त्याला पोस्टबॉक्स कंपन्याच म्हणतात कारण तिथे एक रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटची डिपॉझिटरी वगळता त्या कंपनीचा तिथे एक माणूस सुद्धा नसतो एवढंच काय अगदी खुद्द आयर्लंड मधल्या बेटामध्ये म्हणजे आयर्लंड हा इतकं मागास देश नाही केमन आयलंड सारखं एक छोटं बेट पण नाही तिथं ते ऍपलचं ऑफिस आहे त्या ऍपलच्या ऑफिसमध्ये एक बाई आहे आणि त्या बाईचा जर तुम्ही इंटरव्ह्यू घ्यायला गेला तर ती बाई तुम्हाला भेटणं मुश्किल इतकं ज्याला आर्म्स लेंथ म्हणायचं पण त्याला कोण अपवाद नाही तर जगात एकही असा देश नाही ज्याला असं करावं असं वाटत नाही याचं दुसरंही प्रकार सांगतो म्हणजे त्याच प्रकारच्या गोष्टीला जर तुम्ही करासाठी कराच्या कारणांसाठी वेगळी वागणूक देणार असाल तर माणसांना स्वाभाविकतः असा मोह पडणारच की काहीतरी करून इथं घुसा आणि याच्यात बसा की आपल्याला कर कमी भरावा लागतो जसं आता उदाहरण देऊ आमच्याकडे सेल्स टॅक्स मध्ये एक ओळ होतो की आपल्याकडे गुंतवणूक मागास भागात जायची असेल तर काय करायला पाहिजे तर मागास भागात गुंतवणूक केल्याबद्दल काहीतरी सवलत दिली सवलत द्यायची म्हणजे मागास भाग कोणी ठरवलं पाहिजे मग मागास भागामध्ये ठरवलं की आमच्या लोक लगेच तयार तिथं यादी करायला मागासपणाचे कोणकोणते वैशिष्ट्य आहेत आम्ही ती यादी करतो मग त्या यादीनुसार आम्ही पहिल्यांदा तालुके बसतो खरं पहिल्यांदा जिल्हे बसतो मग तालुके बसतो आणि म्हणतो हा मागास आहे आता सगळ्या निकषानुसार मुळशी तालुका पुण्यापेक्षा मागासच आहे काय प्रश्नच नाही पण पुण्यामध्ये कारखाना काढण्याऐवजी मुळशीमध्ये कारखाना काढला तर मागास भागाचा विकास होतो पण समजा उदाहरणार्थ पाटोदा तालुका आणि मुळशी तालुका हे दोन्ही मागास आहेत म्हटलं तर त्यांचे मागासपणाचे जे काही वैशिष्ट्य ती सारखीच दिसतात पण मी पुण्याजवळ आहे मुळशी म्हणजे आणि पाटोदा बरंच लांब आहे तर मी जाईन पाटोद्याला तर मी जाणार नाही मी काय करेन मी इथं जायचं पलीकडे मुळशीमध्ये कुठेतरी पौडच्या आसपास जमीन घ्यायची युनिट टाकायचं माझं सर्व इन्व्हॉइसिंग तिथून करायचं म्हणजे मला तो सेल्स टॅक्स लागत नाही आणि मग तो इथून तिथं जातो ना त्याचं काय करायचं ब्रांच ट्रान्सफर लागवायचं फॉर्म फी भरून द्यायचं ही तशी आम्ही पळवाट शोधलं असे तुम्हाला
आता सुदैवाने ते गेलं 2008 पासून ती स्कीमच बंद झाली म्हणून लोटे परशुराम नावाचं गाव आहे तिथे जर जाऊ तुम्ही बघितलं इतक्या इतक्या कंपन्यांचे रजिस्ट्रेशन आहेत फक्त बुकिंगसाठी त्याला आम्ही इनव्हॉइस बुकिंग सेंटरच म्हणतो प्रत्यक्ष तिथं काही करायला लागत नाही पण इनव्हॉइसच्या पत्त्याचा काढायचा आणि त्या पत्त्याच्या नावावर असेल फार मोठ्या प्रमाणात नफा अंतर्गत देखील होतो आंतरराष्ट्रीय काही गरज नाही उदाहरणार्थ नगरच्या दूतांनी औरंगाबाद मध्ये असाच पैसा मिळवला मुंबईच्या अंबानींनी पाताळगंगामध्ये असाच पैसा मिळवला यांची पाताळगंगामध्ये फक्त सेल्स टॅक्स एक्झम्पशन 2002 ची गोष्ट सांगते ज्यावेळेला आम्ही स्कीम का काढायची वगैरे लिहित होतो 678 कोटी हा सेल्स टॅक्स सेट ऑफ आहे फक्त एका रिलायन्सचा 311 कोटी हा एकट्या व्हिडिओकॉनचा सेट ऑफ आहे हे जसं आपण अंतर्गत स्कीम मध्ये करतो तसंच लोक जगजाय करतात आता हे थांबवायचं तर मग काय करायला पाहिजे कन्सेशन काढून टाका आता जर तुम्ही मागास भागाच्या विकासासाठी म्हणून झेंडा उभा केला असेल तर तो खाली घ्यायला बराच वेळ लागतो आणि त्याच्या मागची जर मूळ आशा आहे की इथे कर कमी ठेवले तर लोक येतील आणि उद्योग तयार करतील ही आशाही मरत नाही आणि भल्याभल्यांची मरत नाही आयर्लंडची मरत नाही नेदरलँडची मरत नाही अमेरिकेची सुद्धा मरत नाही ज्या अमेरिकेमध्ये सर्वात जास्त आज या ट्रान्सफर प्राइसिंग किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये असलेल्या कंपन्यांच्या याच्यामुळे जो प्रत्यक्ष नफा आहे त्यापेक्षा फार नफा अमेरिकेत कमी रिपोर्ट होतो म्हणून अमेरिकेचं टॅक्स कलेक्शन कमी आहे म्हणून अमेरिकन सरकारचा महसूल कमी आहे म्हणून तो महसूल अनेक पब्लिक ऍक्टिव्हिटीना वापरता येत नाही हे आर्ग्युमेंट सर्वात जास्त अमेरिकेत चालतं पण अमेरिका ही देखील या प्रकारची टॅक्स कन्सेशन देणारी देशच आहे तसाच नेदरलँड्स पण आहे त्यामुळे फक्त छोट्या छोट्या कुठल्या तरी केमन आयलंड म्हणा किंवा आपल्या व्हीपी सिंगांच्या बद्दल जी ते आयलंड सेंट म्हणून सोडलं होतं या सेंट किट्स ती ही आयलंड सोडून द्या मोठ्या देशांमध्येच याची फार मोठी स्पर्धा आहे याचा दुसरा एक रूप लक्षात घ्या आणि हे मार्गदर्शन कम्युनिस्ट चायनानं केलं हे डाव्यांना सांगितलं पाहिजे 1987 पासून फार जोमानं केलं त्यांनी काय केलं आपल्याला जागतिक व्यापार वाढवायचा कुठेतरी आज नॉर्थ चायनामध्ये जाऊन डोंगराळ भागामध्ये कोणी उद्योग करायला येणार नाही कारण तिथं कनेक्टिव्हिटी ती गुंतवणूक फारच बोजवणी ठरली असती चायना त्यामुळे त्यांनी काय केलं त्यांचा जो साऊथ कोस्टल झोन होता त्या कोस्टल झोन मध्ये खुले आम या गुंतवणूक करा पाहिजे तो व्यवसाय करा अशा प्रकारच्या स्कीमला सुरुवात केली याचं पूर्वीही रूप होतं किंबहुना आपण म्हटलं तर त्याच्याही पेक्षा अगोदर 20 वर्ष हे सुरू केलं होतं कांडला बंदरामध्ये पहिल्यांदा एक्सपोर्ट प्रमोशन झोन काढला होता तो जवळपास याच धर्तीचा होता फक्त त्याच्यामधली ज्या काही सोयी सवलती आणि जी सूट होती ती तुलनेनं याच्या मनानं फार कमी होती पण तेव्हापासून 1969 सालापासून आपण या स्वप्नात आहोत अजून ते स्वप्न हाँगकाँग वाल्यांनी फार पूर्वीपासून कारण तिथं पहिल्यांदा ते एक मोठं बंदर होतं त्यामुळे त्यांनी वापरलं चायनानं झपाट्याने वापरायला सुरुवात केली आता SEZ जेव्हा होतो त्यावेळेला प्रत्यक्षात काय होतं मला जर माझी ऍक्टिव्हिटी एक्सपोर्ट रिलेटेड आहे ती एक्सपोर्ट प्रमोशन झोन मध्ये आहे असं जर दाखवता आलं तर माझी टॅक्स लायबिलिटी काय होते तर माझी टॅक्स लायबिलिटी झिरो होते कारण SEZ ची व्याख्येमधला एक त्याच्यातला एक मूळ तत्वच आहे की कराच्या साठी म्हणून हा भाग आणि या भागामध्ये तयार होणारं मूल्य किंवा या भागामध्ये तयार होणारी जी काही संपत्ती असेल ती संपत्ती किंवा आर्थिक व्यवहार हे कराच्या साठी भारतीय सार्वभौम भूमीचा भाग समजले जाणार नाही असंच लिहिलेलं असतं म्हणजे आपणच आपल्या देशात वेगळं ट्रान्सफर प्राइसिंग जरी आयलंड तयार केलेलं असतं त्यामुळे हे आपणही करतो फार अयशस्वीरित्या करतो आणि आपल्याकडच्या SEZ साठी कोस्टल झोन वगैरे सुद्धा गरज नाही तुमच्याकडे 150 एकर जागा असेल तर पुण्यात आमच्या पुलावाल्यांनी केलं त्यांचा एक्सपोर्ट प्रमोशन झोन आहे सिलोल इंडिया वगैरे या सगळ्या कंपन्या आता नंबियात बघतो तर त्यांचं इथं SEZ इथं आहे कलकत्त्यामधला जो SEZ आहे विप्रोचा तो खुद्द सॉल्ट लेक मध्ये आहे पण त्यांच्याकडे एवढी जागा आहे कारण ते त्याच्यामध्ये अटी आहेत इतकी जागा पाहिजे इतके एम्प्लॉय पाहिजे त्या अटीत बसलं की तुमचे तिथली सर्व ऍक्टिव्हिटी जी असते ती ऍक्टिव्हिटी आता हीच हेच सेंटर मी माझ्यात काही डोमेस्टिक व्यवहाराची प्रत्यक्ष उत्पादन तिथं होतं तिथेच तयार होतो पण मी तिथं तयार होतो असं म्हणत नाही उलट मी म्हणतो की मी या कलकत्त्यामधल्या सॉल्ट लेक मधल्या SEZ युनिट कडून ही टेक्नॉलॉजी घेतली म्हणून मी त्यांना हे पैसे दिले म्हणून SEZ मधलं व्याख्याला कर माफ आणि मी त्यांना पैसे दिल्याचं दाखवून खर्च म्हणून वजावर घेतली म्हणून माझा इथलाही कर कमी हे मी देशांतर्गत देखील करू शकतो त्यामुळे ट्रान्सफर प्राइसिंग हा असा किचकट भाग आहे की म्हटलं तर त्याचं आकर्षण सुटत नाही पण ते आकर्षण सुटत नाही म्हटल्यानंतर जो काही कर महसूल बुडतो
त्याच्याबद्दलचा दुःखाचा आवेग पण संपत नाही. असं असं दोन्ही रीतीनं सर्व राष्ट्रांमध्ये एकीकडे आनंदाचं दुसरीकडे रडगाणं हे चालूच असतं. आणि हे वाढू शकतं याचं कारण त्यांना या प्रकारच्या वित्त संस्थांची गरज असते, त्याला त्या कॉन्फिट बुकिंगची गरज असते. याच्या खेरीज हे अजून जास्त बदनाम होऊन त्याच्यावरती काय म्हणायचं लोकभावनेला जास्त सहजी हात घालता येईल असं बोलण्यासाठी मी आता इथे यायच्या म्हटलं. आपण काय काय याच्यामध्ये खरं यायला पाहिजे तर इंटरनॅशनल ट्रान्सफर प्राइसिंग किंवा असे ट्रान्झॅक्शन होते याची मी यादी केली तुम्हाला. मी तुम्हाला यादी दाखवतो सगळ्या गोष्टी तपशिलात नाही सांगत. पण आता अनेक देशांमध्ये कोणाची मालमत्ता कुठं आहे, किती आहे, हे अन्य लोकांना सांगता येणार नाही असे कायदे, त्याला सिक्रेसी कोड्स पडतात, सिक्रेसी लॉज पडतात. उदाहरणार्थ स्वित्झर्लंड याच्याबद्दल आहे, स्वित्झर्लंडनं याच्याबद्दल इतका म्हणून काही वापर करून घेतला याचा अनेक वर्ष, किंबहुना अनेक जर्मन ज्यूची संपत्ती ही स्वित्झर्लंडनं लाटली, कारण अनेक ज्यू मारले गेले आणि त्यांचे जेव्हा कोणी तिथं माणूस गेला की तोंडला याचं खातं आहे का, मला नाही सांगताय तुम्ही कोण त्यांचे कशावरून असं करून स्वित्झर्लंड बँकेच्या खिशातच गेले ते पैसे जे काही ठेवली संपत्ती. त्यामुळे हे सिक्रेसी लॉज देखील प्रत्येक देशात वेगवेगळे आहेत. आता अलीकडे याचा जेव्हा असं म्हटलं की कायदा हा दोन पावलं मागं असतो पण ते झोपलेलं असतो असं नाही, त्यामुळे अनेक देशांनी याच्यासाठी उपाय म्हणून काय सुरू केलं तर इन्फॉर्मेशन एक्सचेंज अग्रीमेंटला सुरुवात केली. कारण टॅक्स रेट इक्वलायझेशन ही सोपी गोष्ट नाही, कारण मी बघायचं म्हटलं त्याचा मोह सुटत पण नाही जरी त्याचा तोटा आहे असं वाटत असलं तरी, कारण त्याचा प्रत्यक्षात उपयोगही असतो. कारण तिथं काही ना काही प्रकारची गुंतवणूक येते, काही ना काही प्रकारची ऍक्टिव्हिटी येते, ती ऍक्टिव्हिटी पुन्हा वस्तू सेवांच्या स्वरूपात बघितलं तर ती त्याच्याशी काही ठराविक प्रमाण ठेवून असते का, तर नसते. कारण ती असावी असं मुळातच कारणच नाहीये. म्हणून मी ते अगोदर सांगितलं की हे दोन व्हॉल्यूम व्हॅल्यू टर्म्स मध्ये कधी त्याची तुलना करू नये. त्यामुळे आता मग राज्य काय म्हणायला लागली की ठीक आहे तुमच्याकडे तुम्ही असं देताना आमचं काय म्हणणं, तुमच्या टॅक्स वगैरे रेट ठेवायचे ठेवा, आपण असं करू की ही कंपनी दुसऱ्या कंपनीशी निगडीत आहे की नाही हे मी कसं शोधणार. तर हे शोधायला म्हणजे ज्याला आर्म्स लेंथ प्रिन्सिपल वापरायच्या आधी यू आर रिलेटेड कंपनी हे प्रूव्ह करण्याची काही ना काही गरज असते. सहसा इन्कम टॅक्सचा खाक्या असा आहे की काही प्रूव्ह करायचं म्हटलं की ते जबाबदारी करदात्यावरती ठेवतात. एरवी उरलेल्या कोर्टात उरलेल्या मध्ये तत्व वेगळं असतं, जो आरोप करतो त्याला सिद्ध करायचं असतो. आरोप करणारा कोण आहे, इन्कम टॅक्स सिद्ध कोणी करायचं आहे, ज्यांना ज्याच्यावरती आरोप करायचे ना त्याला याला म्हणतात रिव्हर्सल ऑफ बर्डन ऑफ प्रूफ. हे रिव्हर्सल ऑफ बर्डन ऑफ प्रूफ इन्कम टॅक्स मध्ये बऱ्याच ठिकाणी लागू असल्यामुळे ते म्हणतात की तुम्ही दाखवा तुम्ही संबंधित नाही. आणि जर त्याला कॉन्ट्ररी एव्हिडन्स पाहिजे असेल ते डिस्प्यूट करायला तर सरकारकडून माहिती कुठून येणार, लक्षात घ्या माहिती याचं अतिशय मोल आहे, विशेषतः पॉलिसीमध्ये तर फारच मोल आहे. तर ती माहिती मिळावी म्हणून आता इन्फॉर्मेशन एक्सचेंज अग्रीमेंट्सना सरकारने सुरुवात केली. त्याच्यामुळे निदान या लोकांचं इथं काहीतरी आहे अशी जी नुसती गावगप्पा असतात कोण कोण असते प्रत्यक्षात काही सिद्ध करता येत नाही. आपल्याकडे एक पुढारी आहे की ज्यांच्याबद्दल सर्व बाजार बोलत असते हे पैसे यांचे आहेत हे यांचं आहे, सिद्ध करायला तुम्हाला मिळणार नाही. त्याच्या आधी 2 महिने त्यांच्या काय नाचमंडळ पाचमंडळ मुलं बाळ यांनी विकून टाकलेलं असतं. आमचे मित्र आहेत त्या कंपन्या दरम्यान देखील 20 कंपन्या आहेत एक सोडून डेक्कन वरती आहेत, मोठं हॉटेल आहे, कोणाचे पैसे आहेत माहिती आहे. त्याला या सगळ्या गुंतवणुकीला पार्किंग लॉट्स म्हणतात. तो मॅरियटचा मालकच आम्हाला सांगतो मी पार्किंग लॉट आहे हा काय सगळा माझा पैसा नाही. पण हे पार्किंग लॉट्स जर देशाच्या दोन देशांच्या मध्ये असेल तर निदान एकदा कधी ना कधी तुम्हाला चलन बदलावं लागतं, फॉरेन एक्सचेंज ट्रान्झॅक्शन होतं. हे फॉरेन एक्सचेंज ट्रान्झॅक्शन ऑफिशियली लिगली तर करता येत नाही, त्याला काहीतरी त्याला दुसरा एक रंग लावावा लागतो, त्याला कुठल्या तरी भाषणात गुंडाळून की कुठून तिकडे गेलेली दाखवायला लागते. ट्रान्सफर प्राइसिंग सारखा दुसरा एक प्रकार आहे त्याला एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट इन्व्हॉइसिंग मधल्या मिसमॅचेस. मी विकलेलं दाखवायचं एवढा एक्सपोर्ट करावा लागतो, विकायच्या चिंध्या लागतं काय शेवटी, रेसिपियंट माणसानं तिकडे एक डिस्क्रिप्शन दिलेलं असतं. मी आता अलीकडे ते करणं कठीण व्हायला लागलं कारण आपण हार्मोनाइज सिस्टीम क्लास रिव्हिजन वापरतो, पण पूर्वी मी टेक्सटाईल एक्सपोर्ट म्हणून लिहायचो. म्हणजे काय अगदी चिंध्या बोळे दोऱ्याच्या गुंड्या हे पाठवलं तरी चालेल, तिकडच्या माणसाला पाहिजे तो त्याचं डिस्क्रिप्शन काहीतरी बदलून घेतो, प्रिन्सिपल कमोडिटी याच्यातली हे म्हणून तो डिस्क्रिप्शन एक दाखवतो, तो त्याचा इन्व्हॉइस पाठवतो. त्याच्यामुळे माझं ते एक्सपोर्ट अर्निंग दिसतं. मी त्याला पाठवलं काय
खरं तो पैसा दुसऱ्याच कुठल्या तरी ट्रान्झॅक्शनमधून तयार झालेला असतो, तो त्याच्याकडे असतो, तो आता मला भारतात पाठवायचा आहे, तर मी तो असं फेक एक्सपोर्ट इन्व्हॉइसिंग करू शकतो. असंच इम्पोर्ट इन्व्हॉइसिंग करू शकतो की ते अंडर रेटेड असेल. शेवटी इम्पोर्ट करताना तुम्हाला कस्टम ड्युटीसाठी तुम्ही पहिल्यांदा काय करणार, इम्पोर्टची व्हॅल्यू किती कमी आहे दाखवणार. त्यामुळे एक्सपोर्ट इम्पोर्ट ओव्हर इन्व्हॉइसिंग किंवा अंडर इन्व्हॉइसिंग हा एक त्याच्यातला दुसरा एक मोठा राजमार्ग आहे. आणि हा देखील काही नव्यानं वगैरे झालेला नाही, पूर्वीपासून आमच्या भगवतीचं 1967 सारखं पुस्तक आहे, फक्त एक्सपोर्ट इम्पोर्ट इन्व्हॉइसिंग वरच. कारण तेव्हा चांगल्यापैकी रूढ झालं होतं, आणि तेव्हा जशी आता ही वित्तीय भांडवलाबद्दलची ओरड आहे तशी एक्सपोर्ट इम्पोर्ट बद्दलची पण ओरड होती. तर याच्यासाठी बऱ्याचदा सेल कंपन्या लागतात. आता ही पण फक्त आंतरराष्ट्रीय व्यवहारातच लागतात असं नाही, डोमेस्टिक व्यवहारात भरपूर लागतात. एक त्या रिलायन्स या रोजच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये त्यांच्यासाठी काम करणाऱ्या कनेक्टेड कंपन्या 180 आहेत. या त्यांच्याशी डायरेक्टली रिलेटेड आहेत का नाही, त्यांना थोडा शेअर जरी असला तरी त्यांना कंट्रोल करता येतो. पण त्यांना माहिती आहे शेवटी आपला बोलावता त्यांनी मालक कोण आहे, तोपर्यंत त्या शेअर कंपन्या काही इतर वेळाकडे व्यवहार करत नाही, व्यवस्थित काम करत राहतात. तुमच्या अगर अलीकडे लक्षात आलं असेल, तुम्ही ती बातमी पाहिली, तेवढी हायलाईट होत नाही कारण सध्या एकूण वातावरण वर्तमानपत्र मोदींच्या विरोधात आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये काही लाखोनं शेअर कंपन्या बंद झाल्या, आणि त्या ट्रेसेबल का झाल्या, तर त्या नोटाबंदीच्या प्रकारे. त्यामुळे काळा पैसा ज्याच्यामुळे फिरवता येतो किंवा रिचवता येतो असे निदान चार जे काही गोष्टी बंद झाल्या, त्यातला एक काही भाग जो बंद झाला तो या शेअर कंपन्यांच्या स्वरूपात बंद झाला. तर शेअर कंपन्या हा एक कॉमन प्रकार आहे. कारण आता मी मागाशी जी ऍपलची तुम्हाला सांगितली, ज्याच्या नावानं ऍपलची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे, ती म्हटलं तर ऍपलची शेअर कंपनीच आहे, ती ऍपलचाच भाग आहे. पण ती डिव्हिजन म्हणायच्या वेळी वेगळी कंपनी म्हणून स्थापन केली. त्यामुळे शेअर कंपनी नेटवर्क हा त्याच्यातला दुसरा एक मोठा भाग असतो. याचं कर्ज त्याला द्यायचं, तेच कर्ज फिरवून त्याला द्यायचं, असं करत बॅलन्स शीट एक कुठली तरी जी बाजू असते, जो टोक असतं ते अनरिपोर्टेड असतं, तो सोर्स माहिती नसतो कारण तो खोटा नसतो, तो सांगायचा नसतो. आपल्याकडे याचं प्रमाण खूप होतं एकेकडे एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये. याचं कारण आपल्याकडचे एक्सपोर्ट इम्पोर्ट जे काही रूल्स होते, जे प्रोसिजर्स होते, ते किचकट होते. त्यामुळे त्याच्यासाठी प्रत्यक्ष ते फॉरेन एक्सचेंज मोबिलाईज करायचं ते सहजी मिळायचं नाही, कारण ते पण रेग्युलेटेड होतो आणि ते कमर्शियल भावाच्या गणितात बसायचं नाही. मग लोक काय करायचे, तर ते फॉरेन एक्सचेंज जसं लागेल तसं बाहेरून उचलायचे. बाहेरून उचलायचे म्हणजे कुठल्या ऍक्टिव्हिटी मधून, की ज्या ऍक्टिव्हिटीचा खरं तर बंदी आहे. तो उदाहरण स्मगलिंग, म्हणजे मी अशा पिढीतला माणूस की जेव्हा स्मगलर हा विलनच असायचा हिंदी चित्रपटामध्ये, आता हळूहळू स्मगलर गेला. कारण स्मगलिंग नावाची गोष्ट ज्या काळात त्या ज्या वस्तूंमध्ये चालायची ना, त्या वस्तूंचा बाजारच इतका फोफावला आणि वाढलाय अंतर्गत की स्मगलिंग नावाची गोष्ट संपली. नव्या नव्या रूपात नव्या नव्या वस्तूंचं स्मगलिंग चालत राहतं, काही वस्तूंच सातत्यानं जातं. उदाहरणार्थ ड्रग्स, ड्रग रॅकेट हा फार मोठा व्यवसाय आहे. हा व्यवसाय करणारे लोक आपला त्याच्यातून मिळालेला पैसा ऑफिशियली त्या त्या देशामध्ये कुठल्या प्रकारच्या व्यवसायात गुंतवायचा याचे पण जवळपास सेटल्ड अडाखे आहेत. उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये काय, युरोपमध्ये देखील, कारण माझी बर्लिनमधली मैत्रिणीच सांगत होती की आपण गॉडफादर कादंबरी वाचते, सर्व ही इटालियन गँग्स आहेत. या इटालियन गँगची इटालियन हॉटेल्स असतात आणि त्याच्याबद्दल कोणी आज बर्लिन मध्ये म्हणजे जर्मनी हा तुलनेनं जास्त चांगला समजला जाणारा कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं या देशामध्ये देखील या माफियाला सहजी कोणी हात लावू शकत नाही. त्यामुळे त्याचे पैशाची गुंतवणूक कुठे ठेवायची, कशा स्वरूपात ठेवायची, कारण ती रक्कम उचलून घेऊन जाणारा, मालाची डिलिव्हरी देणारा, याची फॅसिलिटी पण त्या व्यवसायामध्ये असावी लागते. तेवढं गुदाम घेणं, त्याच्यासाठी व्यापार करणं, म्हणजे व्यापारी म्हणून का राखवायचं, कारण मला ते वेअरहाऊस पाहिजे. एक वेअरहाऊस मधली रिपोर्टेड गोष्ट एक असते, प्रत्यक्ष खरी पैसा देणारी वस्तू दुसरी असते. त्यामुळे अशी गुदाम खूप पैशाला पासली असतात. त्या गोदिया धंद्याचं स्वरूपच असं आहे की तिथं इतक्या प्रकारचा माल येतो, तो फेकला जातो, फेकलेला माल उचलला जातो. ते तुम्हाला कदाचित माहिती नसेल, तुम्ही आपल्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स मध्ये प्रदर्शन दर वगैरे सर पुस्तक असत, ही कशामुळे येतात, तर जहाजाच्या बॅलन्सिंगसाठी वर्णाऱ्या गोष्टी लागतात. अनेक अनेक पुस्तकाचे प्रकाशक त्याच्या नवीन एडिशन झाले आहेत, जुनी एडिशन खपणार नाही किंवा ती पुस्तकं खपत नाहीत, किंवा जी पायरट पुस्तकं आहेत ह्या पुस्तकं गठ्ठ्याच्या गठ्ठ्यानं त्या बॅलन्सिंगसाठी म्हणून वापरली जातात. मग ते मद्रासमधून पुरतं, त्याच्या पुढच्या बॅलन्सिंगला त्याची गरज नसते. मग तो माणूस काय करतो, तर घेतो आणि टाकून देतो. आता हा टाकलेला जो माल असतो त्या मालाचा लिलाव होतो, म्हणजे या पुस्तकांचा लिलाव होतो, वजनावरती होतो फक्त. कुठलं पुस्तक आहे काही येणं देणं नाही, एवढी मोठी लॅटिन डिक्शनरी आहे का, एवढं रामराक्ष आहे, त्याचं काही येणं देणं नाही. तो वजनावरती घेतो. मग तो वजनावरती घेतलेला माणूस तिथल्या गोदामावर तो मुंबई किंवा चेन्नईमध्ये कोणाला तरी बसवतो आणि म्हणतो वगैरे केवढं जातं. मग तो त्याच्यावरती पेन्सिलीनं पुस्तकं लिहितो आणि ती प्रदर्शनं देतात.
अशीच तुम्हाला काठोकाठ वाचताना जी विकायला ती पायरट पुस्तकं मिळतात ना, ती पण अशीच याच व्यवहारातून येतात. त्यामुळे प्रत्येक व्यवहारामध्ये काही काळ उपयुक्त आहे पण नंतर त्याची काही उपयोगिता नाही अशा खूप गोष्टी असतात. अशा गोष्टींच्या आधारानं तुम्ही तुमच्या ज्या वस्तू, उदाहरणार्थ तुम्हाला विकायचे काय ड्रग्ज विकायचे आहेत, तर मग ती पॅक कशात करून विकता येतात, लपवून कशात विकता येतात, या हिशोबाने ते आणि त्याची डिलिव्हरी करणारी सेंटर माहिती पाहिजेत. खुडीची चिठ्ठी घेऊन आलेल्या माणसाला कुठे यायचं हे नक्की पाहिजे. ही व्यवस्था ज्याच्यामध्ये सहजी तयार करता येते असे व्यवसाय सहसा या लोकांनी निवडलेले असतात. त्यामुळे हा एक दुसरा मोठा पार्लर सर्किट आहे की ज्या जगभर बँड वस्तू आहेत पण त्याचा मोठा व्यवसाय चालतो. आणि नेहमीच एक प्रकारचा बेकायदेशीर व्यवहार दुसऱ्या प्रकारच्या बेकायदेशीर व्यवहाराला कुबड्या देऊ शकतो. त्यामुळे या ड्रग कार्टेल्स किंवा गोल्ड कार्टेल्स चोरून ऑइल टँकर पायरट्सनी नेलेत, रिपोर्ट करताना फुटलेत पण नेलेत आणि विकलेत असे देखील कार्टेल आहेत. तर ही या प्रकारचे व्यवहार करणाऱ्या लोकांना देखील आंतरराष्ट्रीय चलनाची समस्या भेडसावतेच. त्यामुळे ते कुठल्या तरी एका क्षणाला किंवा कुठल्या तरी एका बिंदूपाशी तुम्हाला दुसरं चलन हे वापरावंच लागतं. मग या चलनाचा वापर करणारा कोण, जसं आपल्याकडे हवाला मार्केट चालायचे म्हणजे काय, आता लक्ष्मी रोडचा व्यापारी आमचा कोळसा बाजारामधला इनफॅक्ट एक टेकवाला आहे, तो ही सेंटर्स होती तिथं जाऊन त्यांना म्हणजे आईस्क्रीम आहे का विचारायचं, म्हणजे आईस्क्रीम याचा अर्थ डॉलर आहे का, आणि मग तो तुम्हाला डॉलर द्यायचा म्हणजे इथं नाही डॉलर द्यायचा, तो चिठ्ठी द्यायचा. तुम्ही हाँगकाँगला गेला, सिंगापूरला गेला, ती चिठ्ठी दाखवायची त्या व्यापाऱ्याला की तो तुम्हाला सिंगापूर डॉलर देतो किंवा अमेरिकन डॉलर देतो. पण कुठेतरी हे इथे रुपया देतो तिथे डॉलर मिळतो, इथे रुपयाच्या म्हटलं डॉलर मिळत नाही लगोदर. ही नेटवर्क पण तशीच चालवावी लागतात, त्यांना पण काही ना काही प्रमाणात बँक अकाउंट ठेवावी लागतात. मग बँकांना उलट या प्रकारच्या गिराई तर पाहिजेच आहे. फॉरेन एक्सचेंज कायमचा धंदा देणार सर गिराई ही बँक का सोडतील, हौसेनं देतील त्याला, एक ऋण देतील त्याला जोपर्यंत तो लीगल दिसतो तिथपर्यंत. जर समजा तो ट्रेस झाला आणि ते ट्रेस जसजसे व्हायला लागले, इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टिंग जर्नालिझममुळे म्हणा, पोलीस क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनमुळे म्हणा, तेव्हा या व्यवसायांना थोडीफार वाचा फुटते आणि मग त्याच्याबद्दल परत कायद्यांची भाषा सुरू होते. त्यामुळे हा जो आंतरराष्ट्रीय वित्त व्यवहार मोठा फुगला आहे आणि त्याचा याच्याशी संबंध तुटलाय, तो संबंध एका अर्थानं तुटणं स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे, कारण त्या दोन्ही बाजारपेठांचं स्वरूपच वेगळी आहे. पण त्याला जो काय म्हणायचं काळीमा लागलेला आहे किंवा त्याच्याकडे हे काहीतरी एक भलतं रॅकेट आहे असं जे चित्र सहजी जगभर उभं करता येतं, याचं एक कारण या प्रकारचे धंदे करणाऱ्या लोकांना राजकारणी लोकांचं असणारं संरक्षण. त्यामुळे या प्रकारचे धंदे, अवैध धंदे, त्याच्याशी मिळणारं राजकीय संरक्षण याच्याबद्दल लोकभावना सहजी क्षुब्ध होऊ शकते. त्यामुळे तुम्ही जर एकदा ही गोष्ट आणि ही गोष्ट एकत्र जोडली की मग हिंदी सिनेमासारखी अधिकाधिक लोकप्रिय होऊ शकणारी कथा तयार होऊ शकते. त्या कथेच्या एका अर्थानं डावे विचारवंत देखील मोठ्या प्रमाणात बळी असतात. पण ही वस्तुस्थिती नाही का, तर असं नाही, वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती तशीच आहे. असे अनेक इतर छोटे छोटे पैलू आहेत की जे आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवहाराच्या दृष्टीनं बॅकडेटेड ट्रान्झॅक्शनची डॉक्युमेंट तयार करणार, मिस इन्व्हॉइसिंग तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. अजून एक अशा प्रकारचा वित्तीय व्यवहारामधून मोठ्या प्रमाणात विशेषतः काही अविकसित देशांमध्ये राजमार्ग खुला करून गेलेला भाग म्हणजे विकासाच्या नावाखाली परकीय चलनाच्या स्वरूपात मिळणारी ग्रांट किंवा कर्ज आणि ते प्रकल्प राबवण्यासाठी असणाऱ्या ज्या कंपन्या शोधल्या जातात त्यांचे राजकीय लागेबांधे, याच्यामुळे त्या त्या देशातल्या, विशेष करून लॅटिन अमेरिकन देशातल्या, आफ्रिकन देशातल्या स्थानिक राजकारण्यांनी सहजी डॉलर कमावले. ठेवायचे कुठे, ती ठेवायला बँक पाहिजे, त्याची आयडेंटिटी तर नाही उघड झाली पाहिजे. मग तो आयदर बेनामी ट्रान्झॅक्शन करतो किंवा सिक्रेसिकली तिथे आहे, तर आपल्या महाराष्ट्रातले फार मोठे पुढारी आहेत, सहकारी संस्थापक समजले जाणारे, याचे फार मोठे पैसे हे स्विस बँकेमध्ये आहेत. आता आहेत तीन पैसे, कारण मधल्या या शॉकमुळे अनेक लोकांना ते त्याचं ट्रान्सफर करायला लागलं. जनरली हा दुसरा काय म्हणायचं धोरणामधलं अडचण असते, वाच्यता झाली की अवैध धंदा करणारा जास्त लवकर सुगावा लागतो, तो जास्त झटपट काम करायला लागतो आणि तुम्ही जोपर्यंत पोहोचता तोपर्यंत तिथं सगळं मैदान साफ झालेलं असतं. असा प्रकार फार मोठ्या प्रमाणात आता अलीकडे देखील घडलेला आहे. पण हा त्याच्यातला एक रूढ मार्ग आहे आणि हा अनेक राजकारण्यांनी वापरला.
आणि याच्यामधले अनेक प्रोजेक्टचे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स या नावानं गाजावाजा असलेले जरी असले त्याचे कारण प्रोजेक्ट्समध्ये पैसे मिळवण्याचे स्टँडर्ड मार्ग आहे. प्रोजेक्टची कॉस्ट पोवर ती जसजसं काळ जाईल तसतसं आता इन्फ्लेशन झालं त्यामुळे याची किंमत या स्किलची किंमत आता इतकी असं म्हणून फुगवत राहणं हे जे ओव्हर इन्व्हॉइसिंगचे इतर अंतर्गत प्रकार असतात याच्यातून मिळणारे हे पैसे असतात हे पैसे देखील या नात्या मार्गानं खोटे एक्सपोर्ट्स दाखवून बाहेर नेले जातात आणि ते बाहेर ठेवले जातात आणि याच्यामध्ये थर्ड वर्ल्ड कंट्रीजमधल्या अनेक मोठ्या पुढाऱ्यांचा देखील तेवढाच हात आहे आणि इम्प्लिसिटली एका अर्थानं वर्ल्ड बँकेनं देखील यांना मदत केली आहे कारण हे नॉन व्हायबल प्रोजेक्ट्स हे त्यांनी मान्य केले आणि फंड केले एरवी त्यांना हा पैसा मिळाला नसता. या अर्थानं वर्ल्ड बँकेबद्दल जर कोणी बोलत असेल तर त्याच्यामध्ये तथ्य आहे पण हे वर्ल्ड बँकेतल्या सगळ्या प्रोजेक्ट्सना लागून नाही आणि वर्ल्ड बँकेचा हा मूळ हेतू नाही कारण वर्ल्ड बँकेकडे फक्त प्रोजेक्ट असेस करणारे आणि मग त्याचं काय मॉनिटरिंग करणारे एवढे लोक वगैरे उरलेली वर्ल्ड बँकेकडे काही मशिनरी पण नसते. शेवटी मशिनरी कुठली असते त्या त्या देशाचीच असते. जर समजा मी वर्ल्ड बँकेकडून कर्ज घेतलं समजा कुठल्या तरी इरिगेशन प्रोजेक्टसाठी घेतला तर त्याचं बरोबर काम चाललंय की याचा काहीतरी एक रफ टाइम टेबल शेड्यूल वगैरे आम्ही फक्त दिलेलं असतं लँडमार्क्स दिलेले असतात त्याची कागदोपत्री जर काय पूर्तता झाली असं दाखवता आलं तर वर्ल्ड बँकेच्या अधिकाऱ्यांना त्या पलीकडे काही दिसत नाही कळत नाही. शेवटी जनरेट कोणी करायचं आमच्या डिपार्टमेंटला करायचं डिपार्टमेंटला माहिती आपण याचेच पैसे घेतले हे जर आपण नाही घडलं तर पुढचा हप्ता येणार नाही किंवा फायनल हप्ता येणार नाही मग ते पाहिजे तेवढी पूर्तता करून दाखवतात कागदोपत्री पैसे मिळायचे ते मिळतात याच्यात वर्ल्ड बँकेचा हात नसतो पण वर्ल्ड बँकेचा वाटा असतो. हा वाटा असणं आणि हात असणं याच्यामध्ये फरक आहे आणि अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांना ही नेहमी येणारी अडचण आहे कारण त्यांच्याकडं इतक्या देशांच्या कारभारामध्ये बोट घालण्या इतपत मुळात प्रशासकीय यंत्रणाच नसते क्षमताही नसते आणि असणं अपेक्षित पण नाही पण त्यामुळे त्यांच्या म्हणजे थोडक्यात त्याला काय म्हणतात कोळशाचा धंदा करायला लागली कपड्याला काळं लागणार तसं हे त्यांना पत्करावंच लागतं आणि ते पत्करावर लागणं हे एका अर्थानं स्वाभाविकपणे. त्यामुळे या अर्थानं जर कोणी म्हणत असेल की याला वर्ल्ड बँक जबाबदार आहे तर बरोबर आहे पण हा एक कुठल्या तरी कटकारस्तराचा भाग आहे असं समजू नका. म्हणजे तीच वर्ल्ड बँक चीनमध्ये पण करते तीच वर्ल्ड बँक नेपाळमध्ये करते भूतानमध्ये करते भारतात करते पाकिस्तानात करते पण पाकिस्तानामध्ये जेवढा अपहार होतो तेवढा भारतात सुद्धा होत नाही. पाकिस्तानामधले मिलिटरी राजवट असलेली आणि त्या मिलिटरी राजवटीशी संबंधित असलेल्या कुटुंबांच्या ज्या अनेक संस्था आहेत आणि त्या मुख्यतः आर्म्स डील्समुळे तयार झाल्या आहेत त्या काही फक्त आर्म्स डील्स फक्त आपला धंदा मर्यादित ठेवत नाहीत तो ह्या उरलेल्या धंद्यामध्ये पण ते आपोआप त्यांची बोटं पसरायला लागतात. त्यामुळे अशा प्रकारच्या राजवटींमध्ये उलट या प्रकारच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारावरती आधारित वित्तीय व्यवहारावरती आधारित भ्रष्टाचाराला अधिक जास्त चालना मिळते आणि अधिक जास्त उजाळा पण मिळतो. याच्या खेरीज अजून काही प्रकार आहेत जे इंटरनॅशनली कनेक्टेड फायनान्शियल मार्केटमुळे होतात त्याला इन्सायडर ट्रेडिंग म्हणतात. दोन तीन केसेस अलीकडे एक राजन म्हणून जे होते त्याला शिक्षा झाली पण हे इन्सायडर ट्रेडिंग अक्रॉस मार्केट देखील फार मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. याचा फटका त्या देशांना बसू शकतोच कारण काय असतं मी मगाशी जरा इरॅशनल बिहेवियर द्यायला म्हटलं जातं की माणूस एकसंध आर्थिक विचार करत नाही. लोक आता कॉम्प्युटराईज मॉडेलिंग ट्रेडिंग जर सोडलं तर उरलेले अनेक गुंतवणूकदार हे तर्कानं चालत नाही. हे तर्कानं चालत नाही म्हणजे कोणत्या अर्थानं ते सर्व माहिती जी काही मिळते त्या माहितीवरती या ना त्या मार्गाने विश्वास ठेवत कारण ती माहिती पडताळणं किंवा जोखणं त्याचं खरं खोटं करणं हे त्यांच्या मर्यादेपलीकडचं असतं. त्यामुळे एक माणूस म्हणतो म्हणून दुसरा माणूस विश्वास ठेवतो अशी ज्याला रुमर असते म्हणजे इनफॅक्ट याच्याबद्दल एक नोबेल प्राईज ज्याला नोबेल प्राईज मिळाला त्याला एक मोठा अभ्यास केलाय की काही काही काळामध्ये काही काही प्रकारची जी काही काय म्हणतात बाजारामध्ये चालणारी जी काही श्रद्धा असतात त्या श्रद्धा काही काही काळामध्ये इतक्या रूढ असतात की तुम्ही मोठ्या मोठ्या गुंतवणूकदारांना जर त्यांचं जर मतं विचारली तर ती मतं जवळपास 90-95% तेवढ्या एका श्रद्धेच्या बाजूनच असतात. शिलर रॉबर्ट शिलर हा 2013 जे फायनान्स नोबेल प्राईज आहे नोबेल प्राईजची एक गंमत असते अगदी बरोबर विरुद्ध टोकाच्या प्रकारच्या मॉडेल्स करणाऱ्या लोकांना आणि विचार करणाऱ्या लोकांना प्राईज दिली जातात. तसं हे मार्कोविट्स मॉडेल वगैरे फार्मा म्हणा युजिन फार्मा त्याच वर्षी त्याच्याबरोबर शेअर करायला लागलं ते फार्मा हा रॅशनल मॉडेलिंग मला आणि हा शिलर हा इरॅशनल एक्झ्युबरन्स येण्याचं पुस्तकच आहे त्याचं या प्रकारचं मॉडेलिंग करणार हे दोन्हीसाठी एकाच वर्षाचा विभागून दिले दोघांनी आणि तिघात दिले तर ते या शिलरनं असं दाखवून दिलं होतं की
या प्रकारच्या इन्फॉर्मेशन वरती अनक्रिटिकली विश्वास ठेवून वागणारे गुंतवणूकदार जास्त असतात, त्यामुळे प्राइस सिग्नल देतं आणि तो तो सिग्नल पण कंडिशनल प्रॉबिलिटी असतो, पण त्या सिग्नल नुसार लोक काम करतात. याच्यापेक्षाही हा जो सिग्नल आहे, सिग्नलचा अर्थ काय लावायचा याच्याबद्दल जास्त पसरलेली श्रद्धा ही मुळात गुंतवणूकदारांना जास्त ओढून घेते. हे त्या शिलेला लागून म्हणून त्याला दाखवलं की